ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या पर्यटन हंगामाची व्याघ्र प्रेमी व वन्यजीव अभ्यासक उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते. यंदा सरासरीपेक्षा अधिक टक्के पाऊस झाल्याने ताडोबातील हिरवाई पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. अशात 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या देशविदेशातील पर्यटकांना व्याघ्र दर्शन झाल्याने आनंदात भर पडली. ऑस्ट्रेलिया, अमेरिका व देशांतर्गत पर्यटकांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पसंती दिली. ताडोबा तलाव असो वा ताडोबातील गवताळ कुरणे, या सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येत वन्यजीव दर्शन झाल्याने पर्यटक आनंदून गेलेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जगात पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय हरिणवर्गीय प्राणी, बिबटे, अस्वल, पक्षी व इतर वन्यजीवांची सृष्टी बघण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. ताडोबातील हा पर्यटन हंगाम विना अडथळा सुरू राहावा अशी सर्वांना अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया मेलबर्नवरून आलो आहे आणि आमची पहिली ताडोबाची सफारी आहे. मी अँड माय हजबंड, आम्ही दोघं खूपच एक्सायटेड आहोत आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड टू स्पॉट द टायगर इन दिस ब्युटिफुल नेचर विसिनिटी. आणि यांना बोलू देऊ आपण काहीतरी. सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस सफारी टुडे. So, really excited to see the tigers. Thank you so much. Bye. आता सुरू झाल्यानंतर ताडोबाच्या याच्यामध्ये सफारीसाठी आम्हाला जेवढं आम्ही उत्सुक होतो, तर इथे आल्यानंतर इथलं वातावरण बघितलं त्यावेळेला खरोखरच वाटलं की भाई या आपल्या ताडोबा याच्या जंगलामध्ये आणि याच्या सफारीमध्ये काय असू शकते. आणि ज्यासाठी इतरत्र सर्व लोक जे एकत्र येतात आणि जंगल सफारीचा जो आनंद आपल्याला लुटायचा आहे, इथे प्राणीमात्र जेवढे काही असतील वाघापासून तर जे इतर प्राणीमात्र, त्या सगळ्यांना बघण्याचा जो आनंद राहील तो अति उत्तम राहील. आणि तो आपलं जे स्वप्न असते, आपला जो आनंद असतो तो पूर्ण झाला पाहिजे असं या ठिकाणी वाटते आम्हाला. आणि अत्यंत चांगली वातावरण आहे या ठिकाणी. Be here for 4 days in Ta-Doba, but as Akshay said, this is my 3rd trip here. So I've been before, and it's good. Hopefully we'll see tiger today. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागील 2 वर्षांमध्ये आपण अनेक प्रकारचे जे निर्बंध होते पर्यटनावर आणि ज्या प्रकारचे प्रिकॉशन्स घेऊन आपण करत होतो, यावर्षी आपल्याला तेवढ्या निर्बंधामध्ये काम करण्याची गरज नाही आहे. आणि त्यामुळे आपण एका मोकळ्या वातावरणामध्ये पर्यटन सत्राला, नवीन पर्यटन सत्राला सुरुवात करत आहोत. आणि यावर्षी आपल्यावरती निसर्गाने सुद्धा कृपा केलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याकडे झालेला आहे, त्यामुळे एक वेगळं चित्र निसर्गाचं, एक वेगळं रूप आपल्याला पर्यटकांना बघायला मिळणार आहे. आणि नेहमीप्रमाणे आपण जे काही आपले नियम आहेत आणि आपल्या प्रिकॉशन्स, आपल्या मॅनेजमेंटचे जे इथले विशिष्ट बाबी आहेत आपल्या ताडोबामधल्या, त्या सगळ्यांचं पालन करून आपण पर्यटनाला सुरुवात करत आहोत. आणि अशी अपेक्षा आहे की येणारा जो संपूर्ण पर्यटन सत्र आहे ते अतिशय सुरळीतपणे आपलं चालेल आणि कुठल्याही प्रकारची बाधा त्याच्यामध्ये यापुढे येणार नाही. आणि सोबतच सर्वांना मी असे आवाहन पण या निमित्ताने करतो की आपण पर्यटनाचा नक्कीच आनंद घ्यावा, परंतु आपल्या विशेषतः ताडोबामधले जे काही नियम आणि डूज अँड डोंट्स आहेत त्याचे आवर्जून पालन करावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्रास कोणाला होणार नाही आणि प्रशासनाला, मॅनेजमेंटला हे सगळं सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये आपली सुद्धा मदत होईल.